भारताचा अव्वल टेनिस खेळाडू के श्रीकांतचा विजयी धडाका सुरूच आहे. आता त्यानं फ्रेंच ओपन सुपर सिरीजच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या हंगामातलं हे त्याचं चौथं सुपर सिरीज विजेतेपद ठरलंय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. किदंबी श्रीकांत पी गोपीचंदच्या अकॅडमीतील हा अजून एक हिरा. आतापर्यंत महिला बॅडमिंटनमध्ये भारताला जिंकण्याची सवय होती. पण आता के श्रीकांतनं पुरुष भारतीय खेळाडूही काही कमी नसून ते जिंकू शकतात हे जगाला दाखवून दिलंय. एका आठवडाभरात त्यानं दुसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातली. फ्रेंच ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये जपानच्या केंटो निशिमोटोला श्रीकांतनं 21-14, 21-13 असं सहज पराभूत केलं. केवळ 34 मिनिटांमध्ये श्रीकांतनं हा विजय साकारलाय. या विजयाबरोबरच एका हंगामात 4 सुपर सिरीज जिंकण्याची किमया त्यानं केली आहे. या हंगामात त्यानं इंडोनेशिया सुपर सिरीज, ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज आणि डेन्मार्क सुपर सिरीज जिंकली असून आता त्यानं फ्रेंच ओपन सुपर सिरीजला गवसणी घालत इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. वर्ल्ड नंबर 4 असलेल्या श्रीकांतनं फायनलमध्ये केंटो निशिमोटोवर पहिल्यापासूनच वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्या गेममध्ये थोडा मागे पडताच श्रीकांतनं आक्रमक पवित्रा धारण करत केवळ 16 मिनिटांमध्ये पहिला गेम खिशात घातला. त्यानंतर त्यानं अधिकच आक्रमक खेळ करत दुसरा गेमही जिंकला. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांतनं डबल्समधून सिंगल्स खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखवला. श्रीकांतचा हा विजयी धडाका असा सुरू राहिला तर आगामी काळात अनेक स्पर्धांमध्ये तो भारताला विजय पटकावून देऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.